दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि एस टी बंद असल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसतोय याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळेजी महाराष्ट्रात परिस्थिती असं आहे बस बंद आहेत प्रायव्हेट वाहनानं जाण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांकडे पैसा नाही जवळपास दहा ते बारा किलोमीटर पायी जायचं आणि मग परीक्षा द्यायची अशी वेळ विद्यार्थ्यांवर येते या सरकारने ठरवलंच आहे की एस टी महामंडळाला बर्बाद करायचं त्यातल्या कर्मचाऱ्याला बर्बाद करायचं परवाच्या बजेटच्या भाषणात जर माननीय वित्तमंत्र्यांनी म्हटलं की आमच्याकडे अजून एक टक्कापर्यंत कर्ज घेण्याची मुभा आहे आम्ही त्याला सर्व सर्वानुमते एकमताने हा निर्णय घ्यायला सांगितलं की तुम्ही काय कर्ज काढाचं ते काढा तुम्हाला जर मुभा आहे कर्ज काढायची ते कर्ज काढा पण एस टी कर्मचाऱ्याच्या समान वेतनाबद्दल काय तुम्हाला त्या ठिकाणी वि करण्याबद्दल निर्णय घ्यायचे उच्च न्यायालय वारंवार त्यांना फे आहे पण या सरकारला कुणाची चिंता राहिली नाही विद्यार्थ्यांची चिंता नाही आदिवासी शाळा महिलांची चिंता नाही मेळघाटसारख्या आणि नंदुरबारसारख्या ग्रामीण भागातनं फक्त एस टी तशी आहे ती वाहिनी आहे गडचिरोली जिल्ह्यात बघा तुम्ही एस टीशिवाय पर्याय नाही या सरकारला कुणाचीही कदरच नाही आहे आणि बेकदर झालेलं सरकार आहे आणि मला वाटतं की जर आम्ही सर्व विरोधी पक्षाचे आमदार आणि सरकारमधले सर्व विरोधी पक्ष या सरकारला एकच मुखाने पुन्हा कर्ज काढण्याकरता परवानगी द्यायला तयार आहे किंवा आमच्या परवानगीची गरज नाही पण आम्ही त्याला संमती द्यायला तयार आहे किंवा त्याला सहकार्य करायला तयार आहे तर मग या सरकारला झालं काय आहे कुठल्या खाली कुठल्या बदलाच्या भावनेने सरकार वागतं हे आम्हाला कळत नाही आहे सर काही काही ठिकाणी तर जवळपास बारा बारा किलोमीटर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आणि मग परीक्षा द्यावी लागते यांचा या विद्यार्थ्यांचा आदिवासी महिलांचा वाड्या पाळ्या धनगरवाड्यामध्ये राहणारा लोकांचा शाप जेव्हा लागेल ना त्या गरीब माणसांचा त्या विद्यार्थ्यांच्या त्या लहान लहान जीवाचं हे काळजी करत नाही यांच्या मोठ्या मोठ्या लोकांचे पूर्ण ए सी मर्सडीज गाडीमध्ये आहे पण खऱ्या अर्थाने तो गरीब माणूस आहे तो रस्त्याने पायी फिरतो आहे यांना ग्रामीण भागाची काही कदर नाही ते दौरे करत नाही त्यांनी जाऊन बघा ना म्हणा परिवहन मंत्र्यांना नंदुरबारच्या भागात काय परिस्थिती आहे जाऊन बघा त्यांना गडचिरोलीत काय परिस्थिती आहे मेळघाटमध्ये काय परिस्थिती आहे साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी गावं ते ग्रामीण भागामध्ये शेवटच्या कोण चुकाला आहेत या सरकारला काळजी घेतली पाहिजे आणि आजही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे उद्या तुम्ही दहा हजार वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये काढा सरकारला काहीच फरक पडत नाही सरकार जो कर्ज घ्यायची प परिस्थिती आहे पण पर यश टी कर्मचार कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवा आणि तुम्ही लोकांचा अंत पाहू नका यांचे शाप लागतील आणि खऱ्या अर्थाने तुम्ही यांची जी पिळवणूक करताय ती पिडवणूक थांबवा आणखी एक प्रश्न परमवीर सिंह प्रकरणामध्ये सगळ्या केसेस ज्या आहेत त्या सी बी आयकडे वर्ग करण्यासाठी आता परवानगी दिलेली आहे काय त्यावर प्रतिक्रिया नाही याच्यामध्ये एकच सांगता येईल की जेव्हा सुप्रीम कोर्ट निर्णय घेतं तेव्हा ते, ते पूर्ण अभ्यास करून घेत असतं घेत असतं कोर्टाला तर काय आपल्याला सांगायची गरज नाही त्यांना सर्व स्पष्ट दिसतं एखाद वेळी या सरकारमधले भावना ज्या आहेत या सरकारच्या त्या एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने या सरकारला चांगली गोष्ट सांगितली किंवा या सरकारमध्ये काय घडतं आहे सांगितलं आणि हे सरकार त्या व्यक्तीशीच बायस वागतं त्या व्यक्तीलाच कसं टॉर्चर करता येईल त्याला कसं जेलमट टाकता हा प्रयत्न करतं सिंगानी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर लेटर दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध ज्या पद्धतीने वागणं सुरू केलं आहे सरकारने आणि एका अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने डिमॉरिलाइज करण्याचं काम सुरू केलं आणि एका अधिकार याच्यानंतर कोणी हिंमतच करणार नाही राज्यामध्ये या सरकारच्या वृद्ध लिहिण्याची ही प्रवृत्ती या सरकारमध्ये आली हे जेव्हा मला वाटतं सुप्रीम कोर्टाला कळलं असेल तेव्हा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला असेल मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे दुसरा एक प्रश्न मुंबईमध्ये बी डी चाळीचा पुनर्विकास आता सरकारकडनं केला जातोय या सगळ्यांचं आता नामकरण केलं जाणार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्याच्यानंतर राजीव गांधी यांच्या नावाने आणि शरद पवार यांच्या नावाने ती नगरं वसवली जाणार आहेत हा निर्णय आता सरकारने घेतला आहे नाही त्यांनी त्यांच्या सरकारने काय निर्णय घेतला नाव देण्याचा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे परवा त्यांनी असं म्हटलं होतं या महाराष्ट्रात राहण्याची आमची इच्छा नाही माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही तर मला वाटतं त्यांनीसुद्धा आता त्यांची इच्छा आहे बाकी तर परिवाराला ठेवण्याची इच्छा नाही आहे तर मला वाटतं एखाद्या अशी चाळ बघावी आणि त्याला जितेंद्र आव्हाडाचं नाव ना देऊन द्यावं खूप खूप धन्यवाद सर पर्सन रुपेश यांच्यासह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट